त्याच्या निमित्तानं आपली आज ही प्रचार सभेची ही सांगता सभा आपल्या सगळ्यांचं किती आभार मानव ह्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. श्रीगोंद्याच्या इतिहासामध्ये सभेसाठी ज्या ज्या वेळेस देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब असतील, 2 दिवसापूर्वी शिवसेनेचा प्रचार करायला आलेले उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असतील, नितीन गडकरी साहेबांचे यामागे इथे सभा झालेली आहे, बऱ्याचशा विलासराव देशमुख साहेबांची असेल, बऱ्याच सगळ्या मोठमोठाले नेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब सुद्धा असतील. या सगळ्या नेत्यांच्या सभेला जेवढी भरभरून लोक येतात, भरभरून प्रेम व्यक्त करतात, एवढी सगळी गर्दी आज तुम्ही माझ्यासाठी साध्या कार्यकर्त्याच्या प्रचार सभेच्या सांगतेला आला. मी तुम्हाला सांगू, म्हणजे आज ज्या वेळेस मुंबईवरून निघालो होतो, मुंबईवरून निघालो असताना उमेदवारी भेटणार ही अपेक्षा होती. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस उमेदवारी भेटली गेली नाही, निष्ठा जपली, प्रामाणिकपणा जपला, हा सगळा जपत असताना ज्यावेळेस आपल्याला उमेदवारी नाही हे समजल्याच्या नंतर आपल्या उमेदवारीचा सौदा झाला आणि आता त्या सौद्यामध्ये आपली उमेदवारी कट झाली, आणि मग अशा वेळी ज्यावेळेस आपल्याला उमेदवारी नाही, मला मिळणाऱ्या ज्या ज्या लोकांचे फोन आले, ज्या ज्या मित्रपरिवारातल्या सगळ्या सहकाऱ्यांचे फोन आले, प्रत्येकाला सांगत होतो की आता आपल्याला उमेदवारी आहे, ज्यावेळेस तिथून निघालो उमेदवारी नाही हे समजल्याच्या नंतर मनात प्रश्न आला की निष्ठेसाठी 138 कोटी रुपये सोडले, निष्ठेसाठी वेगवेगळ्या अडचणी वाढवून घेतल्या, निष्ठेसाठी समस्यांचा डोंगर समोर उभा करून घेतला, निष्ठेसाठी आपल्या जीवावर, आपल्या विश्वासावर, माझ्या खांद्यावर ज्या लोकांनी मान टाकली त्या निष्ठेसाठी ह्या लोकांची मान कापली जाते की काय, हा सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांचं ज्यावेळेस मनात काहूर होता, प्रश्न पडला होता की माघारी गेल्याच्या नंतर सर्वसामान्य जनतेला उत्तर काय द्यायचं, प्रश्न पडला होता की घरी गेल्यावर आईचा चेहरा बघून आईला उत्तर काय द्यायचं, त्या आईला पाहिल्याच्या नंतर तिच्या जर मनात असं आलं की आपलं पोरग चुकलं की काय, हा प्रश्न ज्यावेळेस माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना पडेल. म्हणजे मी निष्ठा जपली, निष्ठा जपत असताना अडचणींचा डोंगर वाढवून घेतला, आणि मग अशा परिस्थितीत हे सगळे निर्णय घेत कोण होतं, तर हे निर्णय मी घेत होतो, आणि मग हे निर्णय घेत असताना त्या आईच्या जर मनात जर हा प्रश्न आला की तात्यांच्या माग राहुल चुकला की काय, त्या प्रश्नाचं उत्तर मी आईला काय द्यायचं, हा ज्यावेळेस माझ्या मनात प्रश्न पडला होता ना, तुम्हाला सांगतो त्या प्रश्नाचं उत्तर मला आज भेटलंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला, आई मी तुला जबाबदारीने सांगतो, तात्यांच्या माग मी चुकलो नाही, मला म्हणजे मला प्रश्न पडला होता की मी चुकतोय की काय, पण जो आधार तुम्ही सगळ्या जणांनी दिलाय ना, तुम्हाला सांगतो माझ्यासाठी हा आधार म्हणजे माझ्या दृष्टीने माझ्यासाठी तुम्ही तात्या, माझ्यासाठी तुम्ही आदरणीय साहेब आहात, आणि म्हणून आई आजपर्यंत मी आईकडं, म्हणजे तुम्हाला सांगतो मी रोज रात्री 2:30-3 जायचो घरी,
आणि सकाळी यांचं सगळ्यांचं आवरायच्या आधीच निघून जायचो, कारण माझी हिंमत होत नव्हती की आईच्या डोळ्यात डोळे घालून म्हणजे आईचं मान खाली घालून पाया पडायचो आणि निघून जायचो. आज आई मी तुझ्या डोळ्यात डोळे घालून सांगेल की मी चुकलो नाही. हे जे प्रेम आहे ना, तुम्हाला सांगतो हे प्रेम मी अख्ख्या तालुक्यामध्ये मी एकमेव भाग्यवान आणि नशीबवान असेल की ज्याच्या नशिबात ही सगळं प्रेम आलंय. तुम्हाला सांगतो खर तर या सभेच्या अध्यक्ष आपले मनोहरदादा असतील, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचा नामोल्लेख खर तर केला पाहिजे. पाठिंबे सुद्धा किती आले, बरेच जण म्हणले की राहुल दादाच्या म्हणजे पक्षात प्रवेश करा. मी म्हणणार पक्षच नाही राहणार, म्हणजे कालपर्यंत पक्ष होता, आता पक्ष त्या नळावरचे भांडण असतात ना पाण्याला हंडा लावायला बादली लावायला तशी भांडणं चालू आहेत तुम्हाला. आणि त्या भांडणात पत्र आणलंय, आता काय काय पत्र आणलंय म्हणजे निलंबन केलं. अरे निलंबन करायला पत्र कुणाचं असायला पाहिजे? मी म्हणतो पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? पवार साहेब. त्यांचं पत्र आहे का? प्रदेशाध्यक्ष कोण आहे? त्यांचं पत्र आहे का? जिल्हाध्यक्ष कोण आहे? त्यांचं पत्र आहे का? बर तालुका अध्यक्ष कोण आहे? त्यांचं पत्र आहे. अरे असले 12 असतील, किती 12 असतील, आणि तालुक्यातच 12 आहेत. हा तुम्हाला सांगतो त्यांचं इतकं अवघड झालंय ना की उठल्या पडल्या राहुल जगताप राहुल जगताप राहुल जगताप. मी त्या दिवशी टिळकजी मी रात्री आम्ही 2 वाजता सुधीर भाऊ होते आमच्या बरोबर कुठे केडकर 2 वाजता आम्ही देवदाई थरमधली आतुलजी लोखंडे यांच्या इथली घोंगडी बैठक संपवली 2 वाजता. म्हणजे घोंगडी आचारसंहितेमुळे घोंगडी बैठक म्हणलो, ती बैठक मोठीच होती. त्या दिवशी निघाल्याच्या नंतर ह्यांना म्हणलं एखादी माळ तरी नेऊन द्या त्या नागोड्यांना, म्हणजे निदान दिवसभर राहुल जगतापचं जप एक असत ना, आपण माळ जप करतेत ना, ते मणी किती असते म्हणलं, निदान तेवढा जप तरी होत्यात म्हणलं. उठल्या पडल्या तुम्हाला सांग, उठल्या पडल्या हात धुवून मागे लागली. बर 2 दिवसापूर्वी सभा झाली इथंच झाली ना. तुम्हाला सांगतो हाच मंडप होता गाडगे पाटलांचा. तुम्ही ते आडवे बांबू आहेत ना तिथं दोन पोल, तिथं आमचे गोपीजी राहुलजी ते बसलेत ना हातवर करा. तुम्हाला सांगतो तिथून असा डी होता, डी डी म्हणजे काय, हा डी झोन म्हणजे तिथं कुणीही बसायचं नाही. तिथून पलीकडे लोक होते कुठून, आणि हाच मंडप आहे. मी एकही बांबू काढला नाही हा, आणि एकही त्याचं हे कमी केलं नाही, म्हणलं एवढाच मंडप ठेवायचा आपला. पण माझं गणित चुकलं त्याच्याबद्दल माफी मागतो. इथून डी वाटा यांच्यापासून आणि तिथून माग लोक होते तुम्हाला सांगतो. बरं मला मोहम्मद महाराजांच्या या पवित्र भूमीत मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा, आणि मी खोटं बोलत असलं तर मला सांगायचं मी खोटं बोलतो. इथं 500-500 देऊन कुणाला आणलंय का? नाही आपलं आजच 500 देऊन 500 देऊन आलाय कुणी कधी लिहत मी? मग
बघा तुम्हाला सांगतो 500 देऊन मला आहे ना त्यांना एकच सांगायचंय, आमच्याकडे डी बी काय नाहीये, आमचं सगळं मोकळं आहे. इथं स्टेजवरच 500-600 एक असतात आणि आम्ही बारीक माणसाची पुढारी, आम्ही काही लई मोठ्या माणसाची पुढारी नाही. आणि त्यांना एक सांगायचंय की तू दोन्ही नाही, त्यांना एकाला महायुतीची उमेदवारी, त्यांच्या निवडणुकीची जबाबदारी कुणी घेतली आहे, ती मोदी साहेबांनी घेतली, ती अमित शहांनी घेतली, ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली, ती एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. कुणाची निवडणुकीची विजयाची जबाबदारी कुणी घेतली? विक्रम सिंह पाचपुतेंच्या विजयाची जबाबदारी या नेत्यांनी घेतली. दुसरे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना विजय करायची जबाबदारी कुणी घेतली? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे बरं का, त्यांच्याबद्दल आहे, त्या बिचाऱ्यांना काहीच माहित नसतं कोणाचं. आदरणीय उद्धव साहेबांबद्दल म्हणजे एकदम नतमस्तक होऊन आदर आहे, त्यांना काही माहित नसतं खाली काय चाललंय. त्यांनी जबाबदारी घेतली शिवसेनेचे उमेदवार निवडून आणायचे. अजून कोणी घेतली? ज्यांनी आपल्या जागेचा सौदा केला अशा आदरणीय राऊत साहेबांनी जबाबदारी घेतली की शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा. आणि त्यांच्या बरोबर जबाबदारी घ्यायला कोण होते? कास्टीचे. हे कळलं ना तुम्हाला? कास्टीचे कोण? असच चालतं ना कास्टी. पाटील बाजार कसा चालतो? असं बोट दाबून ना. 15 बोट दाबलेत किती? मला प्रश्न पडला की आदरणीय राजूदादांचा ज्यावेळेस हात असा रुमाला खाली घेतला ना असं, दादांची फसवणूक झाली असा असा हात घेतला ते असं बोट दाबित होते काष्टीवाले. राऊत साहेब तिकडे बसलेले असतात कुठे, अहो त्यांनी 5 बोट दाबले होते, ह्यांना इतकी गडबड झाली कळलंच नाही, ह्यांनी 15 देऊन टाकले. 5 दाबले होते पण त्यांच्या लक्षात नाही आलं, काष्टीवाल्यांना वाटत होत बोट दाबलेलं कळत नाही की म्हणून ते सारखे दाबायचे सारखे तुम्हाला. आणि किती गेले? केशव भाऊ फसवणूक झाली, फसवणूक. या फसवणुकीचाही गुन्हा दाखल करावा लागेल टिळक. मग यांची जबाबदारी कोणी घेतली? तर या शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांनी घेतली. पण मला त्यांना एक सांगायचंय, या राहुल जगतापला पक्षाची उमेदवारी नाही, महाविकास आघाडीची नाही आणि महायुतीची नाही. राहुल जगतापला आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या या सर्वसामान्य जनतेच्या पक्षाची उमेदवारी. आणि मला निवडून आणायची जबाबदारी कुणी घेतली? इथं उपस्थित असणाऱ्या सर्वसामान्य माणसांनी घेतली, हे मला त्यांना सांगायचं. हा हे याला म्हणायचं प्रेम जगदाळे पाटील. एकदा काष्टी आणि वांदरी दोन्ही नेत्यांना एकदा हात वर करून सांगा माझी जबाबदारी कोणी घेतली? आता काय मला त्यांना एकच सांगायचंय, तुम्हाला सांगतो मला तुमच्या निमित्तानं त्यांना एक सांगायचंय. तिने खुश झाले दोन्ही नेते एवढे आनंदी झाले कि म्हणले ह्याला उमेदवारीच नाही, राहुल जगतापला तिकीट नाही. काल एवढं पत्र आलं ना, एवढं आलं ते मी व्हॉट्सअपला आले. तर आदरणीय राजू दादा त्यांची ती बूथ कमिटीची मीटिंग होती. कशाची? बूथ कमिटीची मीटिंग होती.
बूथ कमिटीच्या मीटिंगला कोण? सगळे शिक्षक जे ह्यांना पार व्हायला लागले तुम्हाला सगळे शिक्षक. आणि राजू दादांचं भाषण काय, आता राहुल जगतापची काळजी करू नका, दोन्ही हात वर करून राहुल जगतापची काळजी करू नका. पवार साहेबांचे जे 4-5 हजार मत त्यांच्या बरोबर होते, ते पत्र आल्यामुळे ती मत निघून गेली. आणि इतकी काळजी माझी, किती काळजी, अरे एवढी काळजी की दोन्ही उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार, ह्या दोघांनी सुद्धा स्टेटसला माझं पत्र ठेवलं होतं का नव्हतं? बरं, आपल्या गडबी लय हुशार आहे, दोघांचे स्क्रीनशॉट काढून ठेवले. अख्ख्या पार्टीने दोघांच्या सगळ्यांच्या स्टेटसला लगेच फोटो, राहुल जगताप यांचं निलंबन. अरे निलंबन म्हणजे काय, उमेदवारी माघार झाली काय माझी? तुम्हाला सांगू का, त्यांचं मानव तेवढा आभार म्हणजे कमी. हा बिगर पैसे, हा आपल्याला पैसे लागत नाही का? मला त्या दोन्ही उमेदवारांचं मनापासून आभार व्यक्त करायचे. तुम्ही बघा, आपल्या कुटुंबात जर कुणी आजारी पडलं ना, आजारी समजा एखादा सर आजारी पडलं, तर पाहुणे रावळे भेटायला येते, खरंय खोटं? येतात ना. समजा आपलं वयस्कर असेल, तरुण असेल, कुणी 2-3 दिवस ऍडमिट असला, तर माणूस फोन करून विचारपूस करतो की बरी का तब्येत, व्यवस्थित आहे का, काळजी करू नका. तसं यांचं झालंय. राऊत साहेब आले, उद्धव साहेब आले, ते हे आले कोण, ज्योतिरादित्य शिंदे, दोघ तिन्ही नेते आले. काल गडकरी साहेबांनी फोन करून चौकशी केली, सगळं व्यवस्थित आहे का, आणि त्यांनी सांगितलं काळजी करू नका, 20 तारखेला तुम्हाला मत पडणार नाही, 23 तारखेला तुम्ही आमदार होणार नाही. जसं आजारापणात माणूस विचारतो की व्यवस्थित राहा, काळजी घ्या, तसं ते इथे येऊन त्यांना सांगून गेले, जरी पडला तर काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. हे सांगायला खरं ते आले होते. आणि त्या दोन्ही पार्टीच्या प्रमुखांचं, नेत्यांचं आभार मानायचं आपल्याला, आपल्या इथल्या वरले बोलायचंच नाही. आपल्या 5 पुते कुटुंबातले उमेदवार आणि त्यांच्या अख्ख्या पार्टीचं, आणि नागवडे कुटुंब आणि अख्ख्या पार्टीचं आभार मानायचं की माझा, म्हणजे आज प्रचाराची सांगताय ना, तर काल काल एकदम मस्त स्टेटस ठेवून त्यांनी माझा प्रचार केल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त केले. बघा, उठल्या पडल्या सगळ्यांच्या तोंडात आपलंच नाव होतं का नाही, होतं का नाही खरं बोलायचं? हा बस, आपल्याला दुसरं काय पाहिजे? मी मला याचा बाई याचाच फोन आला, आता समजू कित ना, मी त्याचं बी झालंय, माझं बी झालंय, त्याचा मला फोन आला. हा, इतकी गडबड झाली. आदरणीय बबन दादा पाचपुते साहेब यांचं फोन विकी दादा वापरतात, माझीच बातमी शेअर करून टाकली तुम्हाला सांगतो ग्रुपवर, म्हणजे एवढी गडबड झाली त्यांना. तुम्हाला सांगतो, त्या दोघांनीच आपला काल बराच प्रचार संपून टाकला. तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी स्टेटस ठेवले, पाटील काम 80% प्रचार त्यांनी आपला काल संपवला, 20% आपल्याला मतदान घडून आणायचं त्यासाठी राहिलंय. मला स्मितलचा फोन आला भैयाचा, आता आपण असं लाईव्ह करू, आपण असं करू. मी म्हणलं भैया दम धर, गडबड करू नको. हे दोन्ही आहेत ना आपलं काजळ आहे, म्हणलं काजळ. काजळ कासाठी असत, कासाठी दृष्ट लागू नये म्हणून. म्हणलं आता लोकांचा मिळणारा पाठिंबा, सर्वसामान्य जनतेचा मिळणारा आशीर्वाद, ह्याच्यामुळं यांची नजर लागू नये, ह्याच्यासाठी ते काजळ आहे. जे पत्र पाठवलं ना आणि यांनी स्टेटसला ठेवलं ना, म्हणजे ह्यांची पार्टी आपलं काजळ आहे. काजळ किती द्वेष करावा माझा, बरं मी काय त्यांचं घोडं मारलंय का उकडं, किती द्वेष. उठल्या पडल्या तुम्हाला सांगतो, जिथं दिसल ना मी तिथं फक्त माझ्यावर टीका करायचं काम चालू आहे. जिथं मी दिसल तिथं, म्हणजे दोन्ही नेते, दोन्ही उमेदवार जर त्यांनी 10 मिनिटाचं भाषण केलं ना, तर 1 मिनिट पक्षाचं कार्य सांगतील, 1 मिनिट
उद्या समजा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी जर प्रचार केला तर एक मिनिट पक्षाचं कार्य, एक मिनिट त्यांनी केलेले कामं आणि आठ मिनिट फक्त राहुल जगतापचा उद्धार होतो. तसंच शिवसेनेच्या उमेदवारांचं एक मिनिट उद्या काय करणार हे सांगते, एक मिनिट फक्त बापूंची आठवण सांगते आणि राहिलेले आठ मिनिट फक्त माझ्यावर टीका करतेत आणि दोघं सांगतेत ह्याला पक्षाची उमेदवारी नाही. मला तुमच्या सगळ्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांना एकच सांगायचंय, तिकीट 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 एवढंच आहे ना उठल्या पडल्या. तर त्यांना मला एकच सांगायचंय की तिकीटावर फक्त पिक्चर बघता येतो. बरोबर ना? पिक्चर बघायला काय लागत काय? त्यांना मला एक सांगायचंय की तिकीटावर फक्त पिक्चर बघता येतो. श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेवर प्रेम करावं लागतं, तिकीटाची गरज लागत नाही. आणि म्हणून मी हा पिक्चर झालाय तुम्ही जी. आणि तुम्हाला सांगतो बाकी ना उठल्या पडल्या त्यांना जेवढं आपलं नाव घ्यायचं तेवढं घेऊ द्या, आपल्याला त्यांची फार काळजी काय करायचं कारण नाही. जिथं जिथं जातील तिथं तिथं फक्त आपला उद्धार करते. तुम्हाला सांगतो ही जी निवडणूक आहे ना, म्हणजे ज्या वेळेस उमेदवारी मिळाली नाही मला दुःख झालं, खंत वाटली की अरे आपण कुठं चुकलो, आपण कशात कमी पडलो. लंके साहेबांना तर 33,000 मताचं मतदान दिक्के दिलं, जर जागेचा सौदा होऊन उमेदवारी मिळणार नसेल तर नेमकी निष्ठा अजून कशी जपली पाहिजे ह्याचा विचार ज्यावेळेस मनात आला ना, त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांचा चेहरा पाहिला, दर्शन घेतलं आणि तेव्हा आठवलं की ज्या वेळेस आदरणीय साहेब अजितदादा त्यांच्यापासून बाजूला गेले, साहेब एकटे होते आणि सर्वसामान्य जनता त्यांच्या बरोबर होती. घरी आल्याच्या नंतर जो तुम्ही सगळ्यांनी आधार दिला, उमेदवारीचा अर्ज तुम्ही सगळ्यांनी भरला, फॉर्म सुद्धा आपण इथूनच भरला. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट जबाबदारीने सांगतो, ज्या ज्या उमेदवाराचा उमेदवारीचा अर्ज दाखल करून महंमद महाराजांचं नारळ फोडून पटांगणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या नंतर इथं ज्यांची ज्यांची सभा झाली तुम्ही सगळ्यांनी नीट आठवा, इथं ज्येष्ठ माणसं आहेत सगळे. ज्या इथून मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांचा ज्यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल झाला, ज्यांनी ज्यांनी अर्ज दाखल करताना महंमद महाराजांच्या पटांगणात अर्ज दाखल करतानाच्या दिवशी सभा घेतली आणि ज्या दिवशी सभेची सांगता होती त्या उमेदवारांनी जर महंमद महाराजांच्या पटांगणात सांगतेची सभा घेतली तर त्याचा विजयाचा गोलाल हा निश्चित असतो. असं मी म्हणत नाही, तुम्ही इतिहासाची जाऊन चौकशी करा. हा इतिहास आहे, या इतिहासाची पुनरावृत्ती आपण आता ह्या ठिकाणी करणार आहे. या वर्षी उमेदवारीचा अर्ज दाखल करताना ह्याच आदरणीय संत शेख महंमद महाराजांच्या ह्या पटांगणामध्ये आपण या प्रचाराच्या नारळाची सभा घेतली, आदरणीय केशवभाऊंच्या हस्ते आपण प्रचाराचा नारळ फोडला आणि याच इथंच याच पटांगणामध्ये महंमद महाराजांच्या पवित्र भूमीत आज आपण सांगता सभा करतोय. त्याच्यामुळे आता विजयाच्या बाबतीत मनात काही शंका आहे का? महंमद महाराज आपल्या पाठीशी आहेत आणि तुम्ही सगळेजण पाठीशी, विजयाच्या बाबतीत मनात कसली शंका नाही तुम्हाला सांग? काळजी फक्त एका गोष्टीची की आता ही सभा बघितल्याच्या नंतर, म्हणजे मी काल राजू पाटलांना ह्यांना म्हणलं की मला थोडीशी भीती वाटते, ते म्हणले आता कशाला भ्यायचंय सभा, तर आपलं प्रचार संपत आला, एवढा उत्साह आहे. म्हणलं रात्री 2-2 वाजेपर्यंत माझं स्वागत त्या ठिकाणी झालंय, रात्री 2-2 वाजेपर्यंत अंगावर फुलं टाकलेत, लोकांनी स्वागत केलंय, जल्लोष केलाय, एवढा जोश मी माझ्या आजपर्यंतच्या निवडणुकीत कधी बघितलं नाही. एवढा उत्साह आमच्या सगळ्या तरुण असतील, ज्येष्ठ असतील, माता भगिनी असतील, प्रत्येक ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत झालंय याची भीती कुठेतरी पाटील मनात वाटली. म्हणलं पाटील भीती वाटते, भीती ह्याची वाटते की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर सभा व्हायला लागल्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर स्वागत व्हायला लागलं की विरोधक आणखीन वेगळी काय रणनीती वापरतील की काय. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती, आता माझी मान ही तुमच्या खांद्यावर, माझी मान कापून देऊ नका ही विनंती खरं तर मला तुम्हाला सगळ्यांना करायची. कारण आता राहिलेल्या 2 दिवसामध्ये 20-20% गोळा केलेले पैसे तुम्हाला सांगतो येणार आहेत. 20% एनसीडीसीचे 120 कोटी रुपये घेतले तुम्हाला सांगतो, ते आता बाहेर निघणार आहेत.
आणि हे पैसे बाहेर निघून आपल्याला निवडणुकीत त्यांना आता वेगवेगळे प्रकार त्यांना त्या ठिकाणी करून पराभव करायसाठी जे जे करता येईल ते सगळेजण करणार आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना हा जोडून विनंती की आज 18 तारीख आहे, आज प्रचाराची सांगता हे ठिकाणी होणार आहे. उद्याचा दिवस हा शेवटचा आहे आणि परवा दिवशी मतदान त्या ठिकाणी होणार. दिवस राहिले 2. या दोन दिवसामध्ये या निवडणुकीची सगळी काळजी, माझी काळजी आता तुम्हाला सगळ्यांना घ्यायची. तुम्हाला सांगतो या 2 दिवसामध्ये ते सगळे वेगवेगळे प्रकार जेवढा त्यांना करता येईल तो सगळा प्रकार तुम्हाला सांगतो ते करणार आहे. त्या दोघांकडे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे आहेत, तुम्हाला सांगतो. टक्केवारीचे पैसे त्यांच्याकडे, एनसीडीसीचे पैसे, हे पैसे घेऊन ते तुम्हाला सांगतो आता मार्केटला उतरणार आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती की या निवडणुकीमध्ये आपल्याला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक करायची, ही निवडणूक निष्ठेच्या जीवावर करायची, ही निवडणूक वैचारिक विचाराच्या जीवावर करायची. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती की या टक्केवारी खाणारे हे नेते आहेत, हे एनसीडीसीचे पैसे घेऊन तुम्हाला सांगतो नेत्यांना फसवणूक करणारे हे नेते आहेत, या अशा नेत्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं आपला धडा शिकवायचा आहे, तुम्हाला सांगतो. आणि हा धडा शिकवण्यासाठी तुम्ही सगळ्या जणांनी सांगितलं फॉर्म भरायचा, फॉर्म भरला. तुम्ही सांगितलं चिन्ह घ्यायचं, लढायचं, लढाई केली. आणि आज या निवडणुकीची इथं सांगता सभा होते. उद्याच्या काळात तुम्हाला सांगतो 2 दिवस राहिलेत, हे राहिलेले 2 दिवस तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी द्या. हे 2 दिवस जे आज तुम्ही मला देणार आहेत, 20 तारखेच्या नंतर माझे सगळे दिवस हे फक्त तुमच्यासाठी असणार आहेत. तुम्हाला सांगतो तुम्ही सांगताल तिथं उभं राहील, तुम्ही देताल ती जबाबदारी घेईल, कुठल्याही जबाबदारीतून मागं बघणार नाही. तुम्हाला सांगतो इथं आई स्टेजवर बसलेली, तुम्हाला सांगतो आईची शपथ घेऊन सांगतो, मोहम्मद महाराजांची साक्ष घेऊन सांगतो, 20 तारखेला तुम्ही मला मत देणार आहे, मला ह्याच्यात शंका नाही. देणार आहेत ना? आवाजच नाही आला. देणार आहेत का नाही? आपलं कसं विचारलेलं बरं असतं म्हणजे अडचण. 23 तारखेला आपण गुलाल घेणार आहेत, ह्याच्या बाबतीत मनात कुठलीही शंका नाही. तुम्हाला सांगतो मी आईची शपथ घेऊन सांगतो, मोहम्मद महाराजांना साक्ष घेऊन सांगतो, तुम्ही आमदार केल्याच्या नंतर एकाही कामात टक्केवारी न घेता, एक रुपया न घेता, एक पैसा न घेता संपूर्ण तालुक्यामध्ये विकास काम करण्याचं काम करू. तुम्हाला सांगतो ह्याच्यात कुठलीही शंका घ्यायचं काही कारण नाही. कुणीतरी मागाशी बोलताना सांगितलं की म्हणले बाल हट्टय म्हणून विक्रम शिवची उमेदवारी झाली. टिळकजी तुम्हीच बोलले वाटतं, बाल हट्ट होता म्हणून आईची उमेदवारी माघारी झाली आणि शिवची उमेदवारी पुढे आहे. त्यांनी सांगितलं म्हणजे श्री हट्ट होता म्हणून राजू दादा खिशातलं सगळं मोकळं व्हायची वेळ. तुम्ही सांगितलं टिळकजी, साक्ष तुमची. श्री हट्ट होता म्हणून अण्णा 5 द्यायचे ठरले होते, चुकून 15 गेले. तुम्हाला सांगतो आणि आता उठल्या पडल्या कुणी भेटला ना एखादा चौकशीच नाही करीत, सहज एखादा सहकारी भेटला ना तू जर म्हणला ना मी ग्रामपंचायत सदस्य मग किती द्यायची तुला, एवढं बरंच. एखादा म्हणला ना मी सोसायटी सदस्य मग किती द्यायची तुला, मग तो काम करतोय नाही करतोय काही हिशोब नाही. बरोबर आहे का नाही? फक्त किती द्यायचे. त्याच्यामुळं तो हट्ट असल्यामुळं ते मोकळे होणार आहे. तुम्हाला त्यांचे ना मॅनेजमेंट करण्यातच पैसे चालले. तुम्हाला म्हणजे पार स्टेटस ठेवायला सुद्धा पैसे. आबा काही इतके हुशार आहेत, काही आमचे सहकारी इतके हुशार आहेत पाटील, त्यांनी सांगितलं आम्ही स्टेटस ठेवायला पैसे घेतले. मी म्हणणार आहे मग मला कसं काय दिसलं नाही, लय लांब नाही आमच्या सांगडे सरांनी सांगितलं. तुम्हाला सर आतवर करा. ते म्हणले आम्ही अशी गंमत केली म्हणले त्यांचं स्टेटस ठेवायला सांगडे सरांना सांगितलं गावातल्या त्यांच्या लोकांनी, सरांनी नाही केलेली. ते म्हणले आम्ही पैसे घेतले. हे म्हणलं अरे पैसे घेतल्यावर मग तो घोटाळा झाला, मग तो तू माझ्या विरोधात गेला. त्याला विरोधात जायचं कारणच नाही, ज्याने पैसे दिले ना त्याला आणि त्यांच्या म्हणजे उमेदवार आणि ते शेट वगैरे आहेत ना 5-6 जणांना दिसल असं स्टेटस ठेवलं, बाकी जनरल स्टेटस तुमचं ठेवलं.
म्हणजे काय भारी आयडिया आहे. त्याला शिष्ट आहे ना, ज्याला दाखवायचं त्याला स्टेटस दाखवत येतं. म्हणजे आम्ही बरोबर त्यांचे पैसे काढून घेतलेत आणि त्यांना स्टेटस दाखवलं काय दाखवायचं, आणि त्यांचेच पैसे घेऊन पंचाला म्हणजे काय करायचं, म्हणजे गळ्यात पंच, इथं पंच घातले तुम्हाला पैसे दिलेत का आपलं विचारलेलं बरं, म्हणजे पंच घालायला सुद्धा पैसे. शिवसेनेची उमेदवार सभा झाली त्या दिवशी 500,000 देऊन तर आणलेच, 500,000 देऊन तर आणलेच. पण पाटील घोषणा द्यायला सुद्धा स्वतंत्र रेट होता. जो घोषणा देणार आहे ना त्याला वेगळे पैसे होते, जो झेंडा धरणार आहे त्याला वेगळे पैसे होते. म्हणजे मेनू कार्ड छापलं होतं तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर, पोहे एवढ्याला, चहा एवढ्याला, मिसळ एवढ्याला, वडापाव एवढ्याला असतं ना, तसं मेनू कार्ड छापलं होतं की स्टेटस ठेवायला एवढे, घोषणा द्यायला एवढे. टाळ्या वाजवणाऱ्यांना सुद्धा पैसे, म्हणजे निवडणूक कोणत्या दिशेला चालली बघा. म्हणजे हे जे सगळे पैसे जे जातात ना हे कशामुळे जाते, कोणता हट्ट नाही, बाल हट्ट झाला हा, पण त्याला माहित नाही माझा पण एक हट्ट आहे. माझा कोणता हट्ट आहे, जनतेचा हट्ट आहे. आणि हा जनतेचा हट्ट माझ्या बरोबर असल्यामुळं मला विधानसभेत जाण्यासाठी कुणीही त्या ठिकाणी रोखणार नाही. आणि त्यांना तुम्हाला सांगतो कुठलं विजन नाही, कुठला विषय नाही, फक्त या वेगवेगळ्या गोष्टी वापरून त्यांना निवडणूक करायची. आपल्याला तसली निवडणूकच करायची नाही. तुम्हाला सांगतो मी आधीचा वेळ तुमचा सगळ्यांचा घेणार नाही. मी आपल्याला जबाबदारीने काही गोष्टी या ठिकाणी सांगणार नाही. ठवळ साहेब बोलताना बोलले की आपल्याला आता नुसतं आमदार व्हायचं नाही तर आपल्याला मंत्री व्हायचं. ठवळ साहेब मी तुम्हाला जबाबदारी सांगतो की उद्या 20 तारखेला तुम्ही सगळे मला मत देणार आहे, 23 तारखेला मी त्या ठिकाणी निवडून येणार आहे, ह्याच्यात शंका नाही. एकदम जबाबदारीने बोलणार मी कार्यकर्ता आहे. बरेच जण माझ्यावर टीका करतात, टीका करताना काय सांगतात, बाळासाहेबांच्या गाववालेच बाळासाहेब आपले उगले साहेब गोगरगावले बाबा यांना म्हणतो मी, ते काय सांगतात, आदरणीय नेते म्हणजे माझ्या वडिलांच्या जागी मी त्यांना पाहतो, म्हणजे ते दोघांनी एकत्र राजकारण केलं. त्यांनी काय सांगितलं, म्हटले ही भाजपची बी टीम आहे. म्हणले बी टीम म्हणजे कोण, आपण सगळे, आपण सगळे भाजपची बी टीम आहे, निवडून आल्यावर हे भारतीय जनता पार्टी जाणार आहे. म्हणजे त्यांना स्वप्न पडलंय की आपण निवडून येतो. मग तेच म्हणले ना, हा निवडून आल्यावर तिकडे जाणार आहे. मग 20 कोटीत विकला म्हणले, केवढ्याला 20 कोटी. मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, ज्या वेळेस एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या, अजितदादा वेगळे झाले, पवार साहेब वेगळे झाले, त्यावेळेस आपण सगळ्या जणांनी निर्णय घेतला की आदरणीय साहेबांच्या बरोबर आपल्याला खंबीर उभं राहायचंय. मोठे मोठे नेते साहेबांना सोडून गेले, ज्यांना ज्यांना मंत्रीपद दिलं, ज्यांना आमदारकी दिली, ज्यांना वेगवेगळे महामंडळ दिले, ही सगळी माणसं साहेबांना सोडून गेली. आता आपण साहेबांच्या पाठीशी खंबीर उभं राहायचं, साहेबांच्या बरोबर उभं राहायचं, ही भूमिका तुम्ही मी घेतली. आपण साहेबांच्या बरोबर उभं राहिलो. त्यावेळेस लोकसभेची निवडणूक तुम्हाला सांगतो चालू होती आणि आपल्याला त्यावेळेस लंके साहेब ह्या गोष्टीचे साक्षीदार आहेत, खासदार साहेब. त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं होतं की तू आमच्या स्टेजवर आहे, आमच्या बरोबर आहे, तुला NCDCचे 138 कोटी रुपये देतो, हे मला सांगण्यात आलं होतं. तुम्हाला सांगतो त्याच्या पेपरला बातम्या सुद्धा तुम्ही सांगतो वाचलेल्या आहेत. 138 कोटीचा विचार केला नाही, फक्त निष्ठेचा विचार केला. तुम्हाला सांगतो आणि मग एक गोष्ट मला सांगा की 138 कोटीत न विकणारा राहुल जगताप हा 20 कोटी रुपये विकू शकतो का? मग 20 कोटी मोठे आहेत का 138 कोटी मोठे आहेत? मग मला या पवित्र भूमीतून त्यांना एकच सांगायचंय की तुमच्या सवयी आम्हाला लागतील असं स्वप्न पाहू नका. तुमच्या सवयी या तुमच्या पुरत्याच आहेत, त्या दुसऱ्याला लागतील असं नाही. आम्ही निष्ठावंत आहोत आणि म्हणून जर 138 कोटीत न विकणारा राहुल जगताप जर पवार साहेबांबरोबर निष्ठेने राहत असेल तर आज माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही सगळेजण जर माझ्या बरोबर खंबीर उभा राहत असाल, उद्या आमदार झाल्यावर मी तुमच्या बरोबर किती निष्ठेने राहणार आहे, ह्याचा तुम्ही जबाबदारीने विचार करा. तुम्हाला सांगा
मी माझी निष्ठा त्यांच्या बरोबर सोडली नाही, मी माझी निष्ठा तुमच्या बरोबर मी सोडणार नाही तुम्हाला सांगतो. आणि म्हणून ठवा साहेब आपल्याला मंत्रीपद घ्यायचं नाही तुम्हाला सांगतो. उद्या निवडून आल्यावर आपली गाडी कुठे जाणार आहे? इकडं इकडं कुठं? म्हणजे आबांकडे नाही तर गोठा लावायचं. आपली गाडी कुठे जाणार आहे? आपली गाडी जाणार आहे बारामतीला, गोविंद बागेत, नाही तर परत वेगळं. आपली गाडी कुठे जाणार आहे? बस खालीकडे गोविंद बागेत जाणार आहे पवार साहेबांकडे. साहेब म्हणले ना आत येऊ नको पाटील. साहेब जर म्हणले ना आत येऊ नको संजय राऊत लक्ष देऊ नये तरी दरवाजात, नाही नाही मागच्या किचनच्या दरवाज्यातून आपण साहेबांकडेच जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. आणि साहेबांकडे गेल्याच्या नंतर साहेबांकडे गेल्याच्या नंतर आपण, मी सांगतो मंत्रीपद मागणार नाही. साहेबांकडे गेल्याच्या नंतर महामंडळ मागणार नाही. साहेबांकडे गेल्याच्या नंतर गोगरगावची सवय लावून घेणार नाही, म्हणजे पैशाची, पैसे मागणार नाही. मी आदरणीय साहेबांना विनंती करणार आहे, साहेब आम्हाला फार काही नको. आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने जे महत्वाचे प्रश्न आहेत साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आमची श्रीगोंद्यातल्या जनतेचा पाठिंबा तुमच्या बरोबर आहे. आमच्या दृष्टीने जे महत्वाचे प्रश्न आहेत हे महत्वाचे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील. हे प्रश्न सोडवत असताना आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा विषय डिंबे माणिकगाव ह्या बोगद्याचा विषय महत्वाचा आहे. या बोगद्याच्या मंजुरीचं पत्र तुम्हाला आम्हाला द्यावं लागेल. आमच्या दृष्टीने घोडच्या पाण्याचा विषय महत्वाचा आहे. घोडच्या पाण्याच्या त्या ठिकाणी धरणाची उंची कशी वाढवता येईल, पाण्याची साठवणूक कशी वाढवता येईल, याच्या याच्या या प्रश्नाच्या संदर्भात तुम्हाला लक्ष घालावं लागेल. त्याचा शब्द आमच्या जनतेला द्यावा लागेल. आमच्या साकळाईच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. या प्रश्नाचं मंजुरीचं पत्र तुम्हाला द्यावं लागेल. याचा शब्द साहेब तुम्ही आम्हाला द्या. आणि आदरणीय बबन दादांच्या स्वप्नात EMIDC कुठेतरी आम्हाला थांबवायची आहे, ही MIDC मंजुरीचं पत्र तुम्ही आम्हाला द्या. हे प्रश्न आणि याच मागण्या घेऊन आदरणीय साहेबांच्या उद्या सांगतो पाठीशी आपण उभं राहणार आहे. म्हणून ठवा साहेब मंत्रीपद नको, आपल्याला प्रश्न महत्वाचे आणि हे आपलं विजन आहे तुम्हाला सांगतो. आपल्याला विजनवर काम करायचं, आपल्याला आपल्या दृष्टीने हे जे महत्वाचे प्रश्न आहेत हे महत्वाचे प्रश्न सोडवायचे तुम्हाला सांगतो. मग आपल्या पाण्याचा प्रश्न असेल, आपला MIDC प्रश्न असेल, हे प्रश्न कुठेतरी सुटले पाहिजे. किती दिवस फक्त या प्रश्नांवर चर्चा होणार, किती दिवस या प्रश्नांवर फक्त भाषण होणार, आणि मग कुठेतरी आता हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सगळेजण मला अपक्ष आमदार करणार आणि खटका कुणाच्या हातात येणार आहे? कुणाच्या? हा मग हा खटका साहेब दाबणार आहेत. आणि म्हणून साहेबांकडे ज्यावेळेस आपण जाणार आहे तर या विकासाच्या मुद्द्यांवर आपण साहेबांशी चर्चा करू, त्याच्या मंजुरीचं पत्र घेणार आहे. आणि साहेब सांगतील त्या सभागृहात त्यांना आपण पाठिंबा देणार आहे. त्याच्यामुळे मला या सगळ्या नेत्यांना सांगायचं, तुम्ही माझी फार काळजी करू नका आणि माझं आता वकील पत्र घ्यायचं बंद करा. इतकी काळजी तुम्हाला सांगतो त्यांना माझी की प्रत्येक ठिकाणी आपला उल्लेख करून त्यांनी प्रचार सगळा आपला संपवलेला आहे. तुम्हाला सांगतो विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक करतोय आणि या विकासाच्या मुद्द्यावर त्यांना आजपर्यंत जेवढा त्रास द्यायचा आहे तेवढा त्यांनी दिलाय. त्यांना आजपर्यंत जिथं जिथं अडवता येईल त्यांनी आपल्याला अडवले. आता आपल्याला कोणाच्या पायात पाय घालायचं नाही आणि आपल्याला कोणाची आडवा आडवी जिरवा जिरवी करायची नाही. आपल्याला करायचंय ते फक्त प्रश्नांवर आणि विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला राजकारण करायचे. कोविडच्या काळात तर ही दोन्ही गायब होती, त्यावेळेस आपण पुण्यालाच होते. आता चिठ्ठ्या लई झाल्यात. मला आपल्या सगळ्यांना एक सांगायचंय तुम्हाला सांगतो, हे दोन्ही उमेदवारांची फार चिंता करू नका. हे जे दोन उमेदवार आहेत ना, हे करोना ज्यावेळेस आला ना त्यावेळेस कुठं होते? ह्या पा त्यांच्या दारासमोर हे टिळकजींनी फोटो काढलाय त्यावेळेस लिहिलं होतं रस्ता बंद आहे. करोनाच्या काळात टिळकजी दारा हे निघून गेले होते. मला तुम्ही सगळ्या जणांनी एक गोष्ट लक्षात घ्या, या दोन उमेदवारांची चिंता करू नका. त्याचं कारण असं आहे की दोन्ही उमेदवार राहिला पुण्याला ते इथं राहत नाही. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कुठं राहते? कोथरूडला. शिवसेनेचे उमेदवार कुठं राहते? एमेनोराला. हे दोन्ही उमेदवार इथं राहत नाही, हे यांना जनतेच्या प्रश्नाचं घेणं देणं नाही. विक्रम सिंह पाचपुते यांनी 5 वर्ष
कुणाचाही संपर्क केला नाही. तुम्ही नीट आठवा, हे कुणाच्या दहाव्याला आले नाही, हे कुणाच्या अंतविधीत सहभागी झाले नाही, हे कुणाच्या सुवर्ष श्रद्धात आले नाही, हे कुणाच्या लग्नाला सुद्धा आले नाही. मी म्हणतो सुखदुःखाच्या कार्यक्रमात नाही आले तरी हरकत नव्हती, निदान विकास कामांचा नारळ फोडायला तरी ह्यांनी यायला पाहिजे होतं. साडेचार वर्ष हे कुठं दिसले नाही. लोकसभेची निवडणूक सुरुवात झाली आणि ज्यावेळी डाळ आणि साखर वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला, दुसऱ्याच्या लग्नात साखरपुडा घालतेत ना, तसा प्रकार तुम्हाला सांगतो. आणि मग हे दिसायला लागलं. मग हे दिसत असताना आता उमेदवारी त्यांनी कशी मिळवली हे टिळकजींनी सांगितलं असल्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. पाच वर्ष साडेचार वर्ष कुणाच्या संपर्कात नव्हते, ते संपर्कात होते ते फक्त आणि फक्त ठेकेदारांच्या संपर्कात होते. 12% प्रवास सुरू झाला, तो विधानसभेची निवडणूक लागेपर्यंत 20% गेला तुम्हाला सांगतो. आणि फक्त टक्केवारीचे पैसे गोळा करण्याचं काम यांनी यांच्या जीवनात केलं. म्हणजे यांना विधानसभेची सत्ता फक्त दोन गोष्टींसाठी पाहिजे. गोष्ट नंबर एक, जे काळे धंदे केले, जे खोटे गुन्हे दाखल केले, खोटे गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर पोलिसांकडून त्यांना त्रास होऊ नये, प्रशासनाकडून त्यांना त्रास होऊ नये, ह्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला सांगतो त्या गोष्टीपासून त्यांना त्रास होऊ नये, ह्याच्यासाठी विधानसभेची सत्ता पाहिजे. आणि गोष्ट नंबर दोन, टक्केवारीतून मिळणारे जे पैसे आहेत या पैशासाठी त्यांना फक्त विधानसभेची सत्ता पाहिजे. त्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता लागत नाही. त्यामुळे या उमेदवाराचा आणि जनतेचा काही संबंध नाही. आणि दुसरे, शिवसेनेचे उमेदवार किती भारी आहेत हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. तुम्हाला काम टक्केवारीचे जे बंद पडलेले आहेत रस्त्यांचे, ते रस्ते चांगले करण्यासाठी चिन्ह काय घेतलंय? काय चिन्ह घेतलंय? बर मला सांगा, रस्ते करायचे आहेत का नाही? रस्ते करायला काय लागतं? कमळचं फुल लावून चालन का? नवनाथ राव, कमळचं फुल लावून चालन का रस्त्याला? मशाल ते टेंबा पेटून नाही ना, मग काय लागत रस्ता करायला? म्हणून रोलर महत्वाचा आहे. मग तसंच शिवसेनेचे उमेदवार यांच्यावर फार काय बोलायची आवश्यकता नाही, काय सांगितलं पाहिजे त्यांच्या गोष्टी. अहो इतके भारी, एकही पक्ष ठेवला नाही फिरायचा, एकही. भारतीय जनता पार्टीत होते, मग तिथून कुठे आले? काँग्रेस पक्षात आले. निष्ठावंत येत नाही, काँग्रेस पक्षात आले. काँग्रेस मधून नंतर शिवसेनेत गेले, शिवसेनेतून आपलं सॉरी राष्ट्रवादीत गेले, आता कुठे आले? महत्वाचे चार पक्ष आहेत महाराष्ट्रात, सगळे घेतले का नाही? आता तुम्हाला सांगतो, त्यांना वर्षात इतका स्पीड आहे, इतका स्पीड आहे की तुम्हाला सांगतो 3 वर्षात देशातले सगळे पक्ष संपतील, आपल्याला देशाच्या बाहेरचे पक्ष आणावे लागतील की त्यांच्या प्रवेशासाठी. हा डोनाल्ड ट्रम्पचा कोणता पक्ष आहे? तो बी आणावं लागेल तुम्हाला. आणि मग हे असे निष्ठावंत आहेत आणि ते मला निष्ठा शिकवते. कोण शिकवत? ज्यांनी एकही पक्ष ठेवला नाही. म्हणजे कसं? नाही नाही, तसं नाही प्रकाशराव. म्हणजे निष्ठा कोणी शिकवायची? निष्ठा कोणी शिकवायची? गांजा गांजाच्या झाडाने तुळशीला निष्ठा शिकवल्यासारखं कारभार झाला. मिले चांगलं हे कोणी सांगायचं? गांजाच्या झाडाने तुळशीला सांगायचं की मिलय चांगला, असंच ना. आणि हे निष्ठा शिकवते. तुम्हाला सांगतो ह्यांची तर काळजीच करू नका, ह्यांना मतदार संघातली गावं सुद्धा माहित नाही. तुम्हाला जाऊ द्या, 5 मिनिट आज घेतो पण किस्सा सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस अजितदादांच्या पक्षात होते त्यावेळेस त्यांची जनसंवाद यात्रा निघाली. कोणती? जनसंवाद यात्रा निघाल्याच्या नंतर पाटील आपल्या रुईला आले, ते तुम्हाला सांगतो. आणि रुईवरून मठ पिंपरे मार्गे जाणार होते हातोळणला. हातोळण गाव माहिती का तुम्हाला? हातोळण गाव म्हणजे आपल्या बाबासाहेब जगताप आहेत ना, बन पिंपरी यांच्या शेजारचं गाव आहे. आणि यळपणा जिल्हा परिषद गटातलं शेवटचं गाव, आपलं वाळकी जिल्हा परिषद गटातलं शेवटचं गाव आहे. गाड्या सुसाट निघाल्या, गाड्या निघाल्या अशा हातवळणच्या जवळ आल्या. बायपासनी त्या हातवळणच्या शेजारी नदी आहे, नदीच्या शेजारी पलीकडं आष्टी तालुका आहे. त्या आष्टी तालुक्यात एक हातवळण आहे तुम्हाला सांग. आपल्या मतदारसंघातल्या हातवळणला म्हणतात देवीचं हातवळण, आणि पलीकडच्या हातवळणला म्हणतात अहमदपूर हातवळण. गाड्या एवढ्या 15-16 गाड्या होत्या, गाड्या सुसाट निघाल्या होत्या. कारण आमदार की असं त्यास लावतेत ना गोड्याला. इकडे बघितलंच नाही, रस्त्यानी गाड्या डायरेक्ट कुठे गेल्या? डायरेक्ट गेल्या नदी ओलांडून तिकडच्या हातवळणला गेल्या. गाड्यातून माणसं भराभरा उतरले, माणसं उतरले असे त्या सभामंडपात गेले. सभामंडपात गेल्याच्या नंतर मार्केट कमिटीचे संचालक जे हे त्यांच्या दौऱ्याचं नियोजन करत होते रामदासजी झेंडे सर,
यांचं प्रास्ताविक झालं, त्यांचं दोऱ्यात प्रास्ताविक झालं, त्या सभा मंडपात तुम्हाला सांगतो पत्ते खेळणारी माणसं होती. दुपारचा टाइम होता, निवांत पत्ते खेळत होते. पत्ते खेळणाऱ्यांनी वळून सुद्धा बघितलं नाही. ही सगळी गेलेली टीम त्यांच्या शेजारी कडणी बसली. कडणी बसल्याच्या नंतर रामदास सरांचं प्रास्ताविक झालं. त्याच्यानंतर तिथं एक महिला वक्ता आणल्या होत्या, चांगल्या वक्त्या होत्या, बाहेरच्या जिल्ह्यातून आल्या होत्या, त्यांचं भाषण झालं. आणि जे आता शिवसेनेचे उमेदवार आहेत ते त्यावेळेस अजितदादा गटाचे उमेदवार होते. अजितदादांच्या पक्षाचे उमेदवार असताना घड्याळाचा पॉम्प्लेट घेऊन फिरत होते, लाडकी बहीण योजना समजून सांगत होते, वेगवेगळ्या योजना सांगत होते. त्यांचं भाषण सुरू झालं. त्यांचं भाषण सुरू झाल्याच्या नंतर रामदास सरांच्या लक्षात असं आलं की मी ज्यांना ज्यांना फोन केलं त्याच्यातला इथं कोणी दिसतोय का, हा प्रश्न त्यांच्या मनात आल्याच्या नंतर तिथून उठले आणि सभा मंडपाच्या बाहेर आले. तुम्हाला सांगतो सभा मंडपाच्या बाहेर आल्याच्या नंतर असा फोन हातात घेऊन बघत असताना सहज वर बघितलं, त्या सभा मंडपावर लिहिलेलं होतं माननीय आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर केलेला हा सभा मंडप, गाव हातवळण, तालुका आष्टी, जिल्हा म्हणजे प्रचार कुठे गेला. आणि तिथं जाऊन सांगत होते नागोडे कुटुंब लई चांगलं. कुठं? बीड जिल्ह्यात. बर, एकदा चुकला माणूस सुधारतो का नाही सुधारतो? आता समजा आपल्याकडून एखादी चूक झाली, नजर चुकीने होऊ शकते, काय हरकत नाही. मग दुसऱ्या वेळेस सुधारलं पाहिजे का नाही पाहिजे, तुमची काय अपेक्षा आहे? मग आता सव्वा सातवा दिवस असेल, आता कशाचे उमेदवार आहे? शिवसेनेचे. शिवसेनेचे उमेदवार असताना बोरी गावातले आपले आले ते बोरी गावातून बायपासनी जात असताना उजव्या हाताचा जर टर्न घेतला उजवा तर तो कुठं जातो? वडगावला जातो. कुठं? वडगावला. तुमच्या स्मशानभूमीच्या अलीकडून आपण असं येतो ना फाट्यावरून, कुठं जातो? आपल्या ठाणगेवाडी मार्गे. कुठं जातो? तुम्हाला सांगतो उजव्या हाताला वळायचंच विसरले. डायरेक्ट गाडे गेले कुठं? शिंदोडीला. शिंदोडी कुठे? शिंदोडी शिरूरला आहे, पुणे जिल्ह्यात आहे. तिथं गेल्या गाड्या 15-16 गाड्यातून माणसं उतरले. माणसं म्हणजे कार्यकर्ते नसते, शिक्षक आणि शिक्षिका असतात. तुम्हाला सांग बरोबर टीम उतरली, वाजवणाऱ्याने वाजवायला सुरुवात केली. गावाला फिरी मारून आले, अख्ख्या फिरी मारून आल्याच्या नंतर परत सभा मंडपात गेले, भाषण झाले. भाषण झाल्यावर परत गाड्यात बसले, गाड्या परत तिथून निघून गेले. तिथं तुम्हाला सांगतो त्या गावातली लोक गोळा झाले. गोळा झाल्याच्या नंतर ते एकमेकांना विचारायला लागले की शिरूर तालुक्यामध्ये जी उमेदवार आहेत ते घड्याळ विरुद्ध तुतारी आहे, अशी फायटे आहे तिथं. शिवसेनेचा उमेदवार नाही. ते म्हणलं इथं पवार साहेबांचं तुतारी वाजवणारा माणूस आणि अजितदादांचं घड्याळ चिन्हावरचे म्हणजे घड्याळ विरुद्ध तुतारी अशी फाईट असताना मग शिवसेनेचा उमेदवारच इथं नाही. मग हे शिवसेनेचा प्रचार नेमका कुणाचा इथं चालू आहे? म्हणजे इतकं सगळं भारी काम आहे. त्यामुळे ह्यांची चिंता करायची गरज आहे का? बर, टक्केवारीच्या नेत्यांची? म्हणून आता या दोन्ही उमेदवारांची काळजी करू नका. तुम्हाला सांगतो तुम्ही बघा, मागच्या वेळेस ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक होती आदरणीय राजेंद्रदादा नागवडे यांनी सिद्धटेकला जाऊन फडणवीस साहेबांचे पाय धरले, नागवडे कुटुंब पाचपुते कुटुंब एकत्र असताना आपण सर्वजण घनश्याम अण्णांच्या पाठी शुभा होतो या जागी आदरणीय पवार साहेबांची सभा झाली होती. तुम्ही आठवा की आदरणीय अण्णांचा पराभव हा किती मतांनी झाला? तर फक्त 4,300 मतांनी पराभव झाला. म्हणजे नागवडे कुटुंब पाचपुते कुटुंब एकत्र असताना सुद्धा अण्णांना आपण सगळ्यांनी एवढे मतं दिले. आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत हे दोन्ही नेते एकत्र होते तरी सुद्धा लंके साहेबांना आपण 33,000 मताचं मताधिक्य दिलं. हे दोन्ही नेते एकत्र असताना मार्केट कमिटी तुम्ही त्या दोघांच्या ताब्यातून काढून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या ताब्यात दिली. हे दोन्ही नेते एकत्र असताना दोन्ही संघ सुद्धा तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या ताब्यात दिले. त्यावेळेस हे दोन्ही नेते एकत्र होते, लक्षात घ्या. आता हे कसे झालेत? आता हे वेगळे झालेत. मताचं जे हे विभाजन, हे कोणाच्या मताचं विभाजन झाले? आपल्या मतात झालं का? मग आपल्याला अडचण आहे का? हा, आणि त्यांच्या बरोबर फार चांगली माणसं. म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांबरोबर बाळासाहेब उगले साहेबांच्या गावची माणसं. तुम्ही नीट आठवा, मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही सगळ्या जणांनी नीट आठवा.
ज्या ज्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय बाबासाहेब भोसाहेब यांनी पत्रकार बंधू मी काय सांगतो नीट लक्षात घ्या शिंदे साहेब टिळकजी काय म्हणते दाजी नीट लक्षात घ्यायचं ज्या ज्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब भोसाहेब यांनी ज्या ज्या विधानसभेच्या उमेदवाराचा प्रचार केला तो कधी निवडून आला का तुम्ही आठवणीने सांगा मी असा विचार केला की मला वाटायचं अण्णा निवडून येतील निवडून येतील अण्णांचा पराभव कसं काय झाला मागच्या वेळेस आपल्या बरोबरच होते ना ते हा आजारी पडले आपण तुम्ही तुम्ही सांगा मी आजारी पडू त्यांना मोजून 15 मिनिटात काम आहे तुम्हाला लय वेळाचं काम नाही पण नको आपलं ज्या ज्या निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या ज्या उमेदवाराचा विधानसभेला प्रचार केला तो उमेदवार कधी निवडून आलेला नाही त्याच्यामुळं शिवसेनेच्या उमेदवारांचा विषय ते 3 नंबरला आहे त्यांची ना आपली फाईट बरं तर बरं परवा चांगली सभा झाली ते 4 नंबरलाही जाऊ शकतात त्याच्यामुळं त्यांची चिंता करायची नाही चिंता फक्त एका गोष्टीची करायची आपल्याला आपला जनतेच्या पाठिंब्यावर आणि पवार साहेबांच्या आशीर्वादावर आपली जी उमेदवारी ना ही अपक्ष उमेदवारी आहे आणि अपक्ष उमेदवारीचा अर्ज असल्यामुळे आपला अनुक्रम नंबर किती आहे किती मग हे तुम्हाला घरी सगळ्यांना व्यवस्थित समजून सांगावं लागेल आपल्या माता भगिनी असतील आपल्या कुटुंबातले ज्येष्ठ असतील या सगळ्यांना तुम्हाला सांगतो या सगळ्यांना तुम्हाला समजून सांगावं लागेल की आपला अनुक्रम नंबर जो आहे तो 10 आहे आणि 10 नंबरच्या पुढं आपलं नाव आहे नावाच्या पुढं फोटो आहे आणि फोटोच्या समोर रोड रोलरचं चिन्ह आहे त्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या सगळ्यांना माझ्या पाठीशी खंबीर उभं राहायचं आहे तुम्हाला सांग मी आपला जास्त वेळ घेणार नाही मी 5 मिनिटात संपवणार ही निवडणूक खरं तर माझ्या दृष्टीने ना सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखी निवडणूक माझ्या आयुष्यात तरी नक्की आहे माझ्या बरोबर आज कोणताही पक्ष खंबीर उभा नसताना सुद्धा कोणतेही मोठे नेते उभा नसताना तुम्ही जे माझे ढाल झालेत ना तुम्हाला सांगतो म्हणजे रोड रोलरचं चिन्ह हे जे मला मिळालं बरेच जण म्हणले बरं झालं हे चिन्ह घेतलं म्हणजे या दोन्ही नेत्यांनी किती जरी तुम्हाला अडवून धडकवायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला काय होणार नाही का होईल अमोल नाही ना आणि म्हणून त्यांनी किती जरी प्रयत्न केला तरी राहुल जगतापला काहीही होणार नाही त्याचं एकमेव कारण आहे तुमचा मिळणारा पाठिंबा तुमचा मिळणारा आशीर्वाद आणि तुमची मिळणारी ताकद ही मला ढाल झालेली आहे त्याच्यामुळे कुणीतरी मगाशी म्हणलं मागून वार केले अरे मागून काय कुठून कुठूनही वार करू द्या मला काही होणार नाही कारण तुमचा आशीर्वाद आणि तुमची ढाल ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मला काही होणार नाही फक्त काळजी एका गोष्टीची घ्यायची आहे की आपल्याला मतदान व्यवस्थित घडून आणायचंय आणि त्याची काळजी तुम्ही सगळ्या जणांनी माझ्यासाठी घ्यावी हीच खरं तर विनंती करायला आम्ही सर्वजण ही आपण सांगता सभा या ठिकाणी घेतलेली आणि म्हणून अधिकचा वेळ आपल्या सगळ्यांचा घेत नाही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आदरणीय बापू असतील आदरणीय ताते असतील याचा विचार आपण जोपासण्याचं काम करतोय आणि म्हणून हा विचार जोपासत असताना उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व जणांनी रोड रोलरच्या चिन्हासमोरचं बटन दाबून मला सगळ्यांनी काम करण्यासाठी संधी द्या मला आशीर्वाद द्या.